हेलो फ्रेंड्स, एजुकेशन एंड स्पोर्ट्स या चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज के वीडियो मध्ये आपण माहिती पाहणार आहोत लिपिक पदांकरिता भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून तब्बल 5830 हून अधिक पदांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्याचबरोबर पदसंख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी आहे। लिपिक पदासाठी असणारी ही भरती प्रक्रिया आपणाला सर्व टेंटेटिव शेड्यूल्डसह महत्त्वपूर्ण अशा ॲप्लिकेशन डेट्स त्याच पद्धतीनं एक्झाम डेट यासह ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। या जाहिरातीची संपूर्ण माहिती, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, फी, त्यानंतर परीक्षेचे केंद्र याबाबत सविस्तरित्या माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहूया टेंटेटिव जे शेड्यूल्ड आहे, हे शेड्यूल्ड या ठिकाणी आपणाला दिसून येत असेल। यामध्ये ही भरतीची जाहिरात लिपिक पदासाठी प्रसिद्ध झालेली आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला 12 जुलैपासून म्हणजेच आजपासून ते 1 ऑगस्टपर्यंत करता येणार आहे। पेमेंटसुद्धा ऑनलाईनरित्या 12 जुलै ते 1 ऑगस्ट या दरम्यानच करावं लागणार आहे। आणि तुम्हाला प्री एक्झाम ट्रेनिंग होणार आहे सुरुवातीला, म्हणजेच या ठिकाणी प्री एक्झामचं जे ट्रेनिंग आहे त्याचं जे काही हॉल तिकीट आहे किंवा कॉल लेटर आहे ते ऑगस्टमध्ये येईल। आणि प्री एक्झामचं जे काही ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग 16/8/2021 पुढे चालू राहील। त्याच पद्धतीनं ऑनलाईन एक्झामिनेशन जी प्रिलिमिनरी होणार आहे, म्हणजे प्री जी होणार आहे, ही ऑगस्ट 2021 होणार आहे। आणि यानंतर याविषयीची जी काही तारखा आहेत प्रिलिमिनरी ऑनलाईन एक्झामिनेशनच्या 28/8, 29/8 आणि 4/9 या 3 दिवशी संपूर्ण या परीक्षा घेतल्या जाणार आहेत। त्यानंतर लगेच रिझल्टसुद्धा ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामचा 7/10/2021 लागणार आहे। आणि 2021 कॉल लेटर तुम्हाला मिळेल। त्याच पद्धतीनं मेन एक्झाम असणार आहे 31/10/2021, म्हणजेच प्री झाल्यानंतर मेन्स होणार आहे आणि ती 31 ऑगस्ट रोजी होणार आहे। आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट 2022 असणार आहे। असंही टेंटेटिव शेड्यूल्ड पूर्ण या ठिकाणी दिलेलं आहे। ही भरती प्रक्रिया जी आहे, ही भरती प्रक्रिया विविध बँकांमध्ये राबवली जाणार आहे। बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, इंडियन बँक, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, इको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या विविध बँकांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। त्यामुळे इच्छुक आणि पात्रधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे मित्रांनो। आता या 5830 हून अधिक पदासाठी असणारी ही परीक्षा, यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे पहा, या ठिकाणी नॅशनॅलिटी म्हणजे तो भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे, किंवा या ठिकाणी सब्जेक्ट ऑफ नेपाल, सब्जेक्ट ऑफ भूटान और तिबेटियन रिफ्यूज इतर आपणाला माहिती पाहण्याची आवश्यकता नाही। आपले सबस्क्रायबर जे बहुतांश आहेत हे इंडियन सिटीजन आहेत। त्याचबरोबर भारतीय नागरिकत्वाबरोबरच इतर जी काही प्रोसिजर आहे याबाबत एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे, हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी पाहू शकता। डिग्री म्हणजेच ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर एनी इक्विवेलेंट क्वालिफिकेशन रिकॉग्नाइज बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजेच या ठिकाणी पदवी धारण करणं, कोणत्याही शाखेचा पदवी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे। त्याच पद्धतीनं कॉम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे। ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन कॉम्प्युटर सिस्टीम इज मॅन्डेटरी, असा या ठिकाणी मॅन्डेटरी असणारे हे क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं आहे वयोमर्यादा। आता वयोमर्यादा काय असेल पहा, वय जे आहे ते 1 जुलै 2021 रोजी गृहीत धरलं जाईल। कमीत कमी 20 वर्ष, जास्तीत जास्त 28 वर्ष असणार आहे। म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2/7/1993 आणि 1/7/2001 यामध्ये झालेलं असणं गरजेचं आहे।
आता रिलॅक्सेशन असणार आहे, एस सी एस टीसाठी 5 वर्ष म्हणजे 33 वर्ष होईल, ओबीसीसाठी 3 वर्ष, पर्सन्स विथ डिसेबिलिटीसाठी 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन डिसेबल्ड एक्स सर्व्हिसमॅन यासाठीसुद्धा शासन नियमानुसार या ठिकाणी वयोमर्यादेमध्ये रिलॅक्सेशन असणार आहे. त्याच पद्धतीनं इतरही काही अटी आहेत पाहूया. या पदासाठी जी परीक्षा होणार आहे ही ऑनलाईनरित्या परीक्षा होणार असून प्रिलिमिनरी जे एक्झाम होणार आहे यासाठीचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. पाहूया काय आहे सिलेबस. तो या ठिकाणी इंग्रजी लँग्वेज 30 प्रश्न 30 मार्क असणार आहे, 20 मिनिट वेळ. न्यूमरिकल ॲबिलिटी 35 प्रश्न 35 मार्क असणार आहे, 20 मिनिट वेळ. आणि रिजनिंग ॲबिलिटीसाठी 35 प्रश्न 35 मार्क असणार आहेत, 20 मिनिट वेळ. अशी 1 तासात परीक्षा होणार आहे, 100 गुणासाठी आणि 100 मार्क असणार आहे. आणि प्रिलिमिनरीचा कट ऑफमधून या ठिकाणी जे उमेदवार सिलेक्ट होतील त्यासाठी मेन्स एक्झाम घेतली जाईल आणि मेन्स एक्झामचा या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे. पाहू शकता जनरल अवेअरनेस 50 प्रश्न 50 मार्क 35 मिनिट, जनरल इंग्लिश 40 प्रश्न 40 मार्क्स 35 मिनिट असणार आहे वेळ. रिजनिंग ॲबिलिटी कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड 50 प्रश्न असणार आहेत, 60 मार्क असणार आहे, 45 मिनिट वेळ. आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 प्रश्न 50 मार्क असणार आहेत आणि 45 मिनिट वेळ. अशा 160 मिनिट वेळ, 200 मार्क आणि 190 प्रश्न विचारले जाणार आहेत मेन्समध्ये. आणि याद्वारे उमेदवाराचं सिलेक्शन केलं जाणार आहे. अधिकृत माहिती www.ibbs.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे, त्या ठिकाणी ही संपूर्ण जाहिरात पाहू शकता. किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा ही जाहिरात मी पोस्ट करत आहे, त्या ठिकाणी या ठिकाणी जे उमेदवार जॉईन झाले असतील टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी यांना ही जाहिरात पाहायला मिळेल. त्याच पद्धतीनं इतर जाहिरातीचे फॉर्मसुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल असतात, त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका मित्रांनो. त्याचबरोबर या पदभरतीबाबत काही शंका असल्यास त्याही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. या ज्या जागा आहेत या जागा स्टेट वाईज आहेत, पूर्ण सेंट्रल म्हणजे पूर्ण देशभरामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामधील महाराष्ट्रातील असणाऱ्या जागा पण या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत, त्यामध्ये 321 जागा महाराष्ट्रासाठी भरल्या जाणार आहेत. म्हणजेच एकंदरीत या एकूण जागेपैकी आपणाला या ठिकाणी कॉलम दिसून येत असेल 321 जागा या महाराष्ट्रासाठी भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये बँक ऑफ इंडियाची वॅकन्सी 206, कॅनरा बँकची 46, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 177, पंजाब अँड सिंध बँकच्या 16, युको बँकच्या 33, युनियन बँक ऑफ इंडियाच्या 321 नसून या सर्वांची बेरीज केली असता जवळपास 800 पदं ही महाराष्ट्रामध्ये भरली जाणार आहेत. या ठिकाणी सर्वात शेवटी 321 कॉलम असल्यामुळे मला वाटलं ती टोटल असेल, पण नाही आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 321 वॅकन्सी आहे, अशा जवळपास 800 जागा महाराष्ट्रामध्ये भरल्या जाणार आहेत. एक्झाम सेंटर सर्वात महत्त्वाचं, ही एक्झाम जी होईल याची एक्झाम सेंटर कुठं असतील आपण सहसा महाराष्ट्राचा विचार करूया. महाराष्ट्रामधील एक्झाम सेंटर पहा, प्रिलिमिनरीसाठी अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर प्रिलिमिनरीसाठी. तर मेनसाठी औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुणे ही सेंटर असणार आहेत. आणि या पदासाठी जी फी आकारली जाणार आहे परीक्षेची, या ठिकाणी फीसुद्धा दिलेली आहे. ॲप्लिकेशन फीज या ठिकाणी 175 असणार आहे रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी, आणि 850 रुपये फॉर ऑल ऑदर्स दुसऱ्या उमेदवारांसाठी 850 रुपये इतकी फी आकारली जाणार आहे. इच्छुक आणि पात्रधारक उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. पात्रता धारण करत असाल, पदवी धारण करत असाल तर ॲप्लाय करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.